गुड मॉर्निंग या व्हिडिओमध्ये आपण एका झटक्यात वर्ग कसा काढायचा कुठल्याही संख्या असू देत त्यांचा वर्ग पटकन कसं काढता येईल हे बघणार आहोत हा व्हिडिओ सगळे गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे स्पर्धा परीक्षांसाठी तर उपयुक्त आहेच आहे पण पाचवी ते दहावी दहावी ते ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जिथं जिथं गणित येतं तिथं सर्वांना हा गणित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्क्वेअर करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे मी इथं तुम्हाला दोन बेस्ट ट्रिक्स सांगणार आहे बघा पहिली संख्या घेऊयात समजा पहिली संख्या आपण घेतली तेहत्तीस या तेहतीसचा वर्ग करायचा आहे मी दोन मेथड सांगणार आहे पहिल्या मेथडनी आधी आपण बघूयात तेहतीसचा वर्ग करताना आधी हा जो तीन आहे या तीनचा वर्ग लिहून घ्या तो आला नऊ ही एक अंकी संख्या याच्या आधी झिरो लावायचा हे सगळ्यांनी लक्षात ठेवा या तीनचा आपण वर्ग केला हा जो दशकस्थानी तीन आहे टेन पोझिशनला त्याचा पण वर्ग करून घ्या या तीनचा वर्ग करा तीन त्रिक नऊ बस आता या तीनचा या तीनचा आणि या दोनचा गुणाकार करा तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा तो एक जागा सोडून अठरा इथे लिहून घ्या आणि यांची बेरीज करा हा अठरा कसा आला तीन गुणिले तीन गुणिले दोन तीन गुणिले तीन गुणिले दोन तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा हा अठरा एक उजवीकडची जागा एक घर सोडून दिला नऊ अधिक शून्य नऊ आठ अधिक शून्य आठ नऊ अधिक एक दहा कॅल्क्युलेटरवर चेक करा तुम्हाला तेहत्तीसचा वर्ग टेन एट नाईन दहा एकोणनव्वद हाच मिळेल बघा याच मेथडने आपण दुसरी एक संख्या घेऊयात समजा ती संख्या आडुसष्ट सिक्स्टी एटचा स्क्वेअर ते तुम्ही आडुसष्टचा स्क्वेअर असा लिहा किंवा अडुसष्टचा स्क्वेअर कंसाचा वर्ग असाल हा दोन्हीचा अर्थ एकच बघा सेम टेक्निकने आपण जाणार आहोत या आठचा वर्ग करून घ्या आठचा वर्ग आला चौसष्ट आपण इथं आठचा वर्ग केला आता हे दोन अंकी संख्या त्यामुळे काय अडचणीचा भाग नाही आता या सहाचा वर्ग करून घ्या सहाचा वर्ग आला छत्तीस तो लिहून घेतला आता या सहा आणि आठचा गुणाकार करा आठसखा अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस दोन अठ्ठेचाळीस जुने शहाण्णव एक घर सोडा आणि शहाण्णव इथं लिहून घ्या चार अधिक शून्य चार सहा आणि सहा बारा हातच्याला एक नऊ आणि एक दहा आणि सहा सोळा हातच्याला आला एक तीन आणि एक चार शेहेचाळीस चोवीस हा तुमच्या अडुसष्टचा वर्ग आहे इथं आपण जे केलं ते या सहा गुणिले आठ गुणिले दोन हे इथं केलं आणि इथं ॲडिशन केली आहे बघा आता तिसरी संख्या घेऊयात तिसरी संख्या आपण समजा सोळा घेतली सिक्स्टीन सोळाचा वर्ग काढतोय आपण चला इथे या सहाचा वर्ग घ्या सहाचा वर्ग आला साईस साई छत्तीस या एकचा वर्ग घ्या एकचा वर्ग आला एक एक गुणिले सहा सहा एक सहा सहा गुणिले दोन बारा साई दुने बारा एक घर सोडायचं आणि बारा लिहून घ्यायचं सहा अधिक शून्य सहा तीन आणि दोन पाच एक अधिक एक दोन हे बारा आपण कसे घेतले एक गुणिले सहा गुणिले हा दोन दॅट सेड यांची वेरीज करा तुम्हाला सोळाचा वर्ग मिळून जाईल समजा आपण पुढची संख्या घेतली एकोणनव्वद एटी नाईनचा स्क्वेअर आता एटी नाईनचा स्क्वेअर करताना पण बघा आपण नाईनचा स्क्वेअर केला नाईनचा स्क्वेअर किती एटी वन दोन अंकी संख्या मिळाली आहे या एटचा स्क्वेअर केला अठ चौसष्ट आठ गुणिले नऊ गुणिले दोन आठ नव्वे बहात्तर बहात्तर दुने एकशे चव्वेचाळीस एक घर सोडा आणि एकशे चव्वेचाळीस लिहून घ्या एक अधिक शून्य एक आठ आणि चार बारा हा चला ला एक चार आणि चार आठ आणि एक नऊ सहा आणि एक सात एटी नाईनचा सा स्क्वेअर सेवन नाईन टू वन कॅल्क्युलेटरवर बघा चेक करून इथं आपण नऊचा वर्ग वर वर केला इथं आठचा वर्ग केलाय आणि इथं आपण आठ गुणिले नऊ गुणिले दोन आणि ॲडिशन घेतली आहे पुढं बघा एकदम फास्ट होतात ही गणितं हे स्क्वेअर आता आपण घेऊयात चोवीस ट्वेंटी फोरचा स्क्वेअर चारचा वर्ग करताना चारी चोक सोळा दोनचा वर्ग बे दोन चार एक घर सोडायचं आहे चार दोन बे चोक आठ आठ दोन ए सोळा एक घर सोडून सोळा लिहिलं सहा अधिक शून्य सहा सहा आणि एक सात पास, चार आणि एक पाच पाचशे शहात्तर हा झाला चोवीसचा वर्ग समजा आपण आणखीन एक संख्या घेतली समजा सहावी संख्या आपण घेतली ब्याण्णव नाईन्टी टूचा चा स्क्वेअर चला नाईन्टी टूचा चा स्क्वेअर घेताना पण आपण तीच मेथड फॉलो करायची दोनचा वर्ग किती चार फक्त त्याच्या आधी कंपल्सरी एक झिरो लावायचा इथं जसं तीनच्या आधी तीनचा वर्ग नऊ आल्यानंतर एक शून्य लावला कारण दोन डिजि एकक स्थानी आपल्याला दोन डिजिट्स पाहिजेत इथं एकक स्थानच्या वर्ग केल्यानंतर म्हणून त्याच्या आधी आपण एक शून्य लावून घेतला त्यानंतर या नऊचा वर्ग करायचा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी तो याच्या शेजारी लिहून घ्या बघा आता नऊ दुने अठरा अठरा दुने छत्तीस एक घर सोडा आणि छत्तीस लिहून घ्या बेरीज करा चार अधिक शून्य चार सहा आणि शून्य सहा तीन आणि एक चार आठ हया साठ ब्याण्णवचा सा वर्ग चौऱ्याऐंशी चौसष्ट तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करा तुम्ही जर ही प्रॅक्टिस केली तर कॅल्क्युलेटरपेक्षा सुद्धा फास्ट अगदी एका सेकंदात हे स्क्वेअर काढू शकणार आहात आता आपण सेकंड मेथड बघूयात तुम्हाला जी सोपी वाटते ती मेथड करा सेकंड मेथडनी हेच नंबर घेऊयात आपण हेच अंक घेऊयात पहिला अंक घेतला थर्टी थ्रीचा स्क्वेअर बघा आता मी काय करतोय हा जो थर्टी थ्री आहे हा दहाच्या पटीतल्या कुठल्या संख्येच्या जवळ आहे तीसच्या जवळ आहे का चाळीसच्या जास्त जवळ आहे तो तीसच्या जास्त जवळ आहे तीस अधिक तीन तेहत्तीस हे तीन या तेहत्तीस मध्ये ऍड करा तेहत्तीस अधिक तीन छत्तीस बघा मी काय केलं हा जो तेहत्तीस आहे तो लिहून घेतला तो तीसच्या जवळ आहे तीसच्या मागे व तीस म्हणजे तेहत्तीसच्या मागे तीस येतात तीस, तीस, तीस लिहिलं त्या दोन्हीच्या फरक तीनचा आहे तीस अधिक तीन तेहत्तीस तेहत्तीस अधिक तीन छत्तीस एवढंच केलं किंवा तेहत्तीस वजा तीन तीस तेहत्तीस अधिक तीन छत्तीस कसाही तुम्ही म्हणू शकता आणि या छत्तीस आणि तीसचा गुणाकार करायचा आहे तीस गुणिले छत्तीस हा जो शून्य आहे फ्रेंडली झिरो आहे तो लिहून घ्या त्यानंतर तीननी या छत्तीसला गुणून घ्या तीन सखा अठरा हातच्याला आल्या एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा त्यानंतर हा जो तीन आहे या तीनचा वर्ग इथं लिहा तीन त्रिक नऊ तो मात्र आता एकच स्थानीच लिहायचं आहे सगळ्या शेवटी झिरो प्लस नाईन नाईन आठ अधिक शून्य आठ शून्य एक इथं आपण ॲडिशन केली दहा एकोणनव्वद इथं पण दहा एकोणनव्वद आहे इथं पण दहा एकोणनव्वद आहे येस व्हेरी फास्ट ट्रिक पुढचा अंक घ्या समजा अंक आपण वरचाच घेतला अडुसष्ट अडुसष्टचा वर्ग हा अडुसष्ट कशाच्या जवळ आहे तर तो साठ पेक्षा सत्तरच्या जास्त जवळ जा आहे सत्तरच्या जवळ आहे साठ आणि सत्तरमध्ये दोनचा फरक आहे अडुसष्ट अधिक दोन सत्तर आता या अडुसष्ट दोन वजा दोन वजा करायचे किती आले सहासष्ट आणि या सहासष्ट आणि या सत्तरचा गुणाकार करून घ्यायचा सहासष्ट गुणिले सत्तर हा फ्रेंडली झिरो आहे असा लिहून घ्या सातख चार हातख बेचाळीस आणि चार शेहेचाळीस हा जो दोन आहे या दोनचा वर्ग इथं लिहून घ्या बेदुने चार या झिरोच्या खाली ॲडिशन करा झिरो प्लस फोर फोर दोन सहा आणि चार बघा शेहेचाळीस चोवीस शेहेचाळीस चोवीस आपण बरोबर आहोत कुठलीही मेथड वापरा तुम्हाला फास्टच स्क्वेअर काढून मिळणार आहे थर्ड तिसरा नंबर आपण घेतला होता सोळा सोळाचा वर्ग करूयात बघा सोळा कशाच्या जवळ आहे वीसच्या जवळ आहे सोळा अधिक चार वीस सोळा वजा चार बारा चारचा फरक दोन्हीकडे ठेवलाय या बारा आणि या वीसचा गुणाकार करा बारा गुणिले वीस बारा दोन्ही चोवीस आणि हा शून्य आहे असा फ्रेंडली झिरो आहे तो लावून घेतला त्यानंतर हा जो चार आहे या चारचा वर्ग इथं लिहून घ्या चारी चोक सोळा शून्य अधिक सहा सहा चार आणि एक पाच दोन किती आली किती आला वर्ग दोनशे छप्पन सोळाचा वर्ग दोनशे छप्पन दोनशे छप्पन येस वी आर करेक्ट आता आपण चौथा एक नंबर घेऊयात एटी नाईन एटी नाईनचा स्क्वेअर आता हा जो एटी नाईन आहे एकोणनव्वद आहे तो जवळ कशाचा आहे नव्वदच्या जवळ आहे या दोन्ही फरक कितीचा एकचा आहे एकोणनव्वद अधिक एक, एक नव्वद एकोणनव्वद वजा एक, एक अठ्ठ्याऐंशी आता या अठ्ठ्याऐंशीचा आणि या नव्वदचा गुणाकार करून घ्या अठ्ठ्याऐंशी गुणिले नव्वद हा फ्रेंडली झिरो लिहून घ्या नऊ अठ बहात्तर ह्याच्या आले सात नऊ अठ बहात्तर आणि सात एकोणऐंशी त्यानंतर हा जो एक आहे या एकचा वर्ग इथं लिहून घ्या एकचा वर्ग एक यांची बेरीज करा झिरो प्लस वन वन दोन नऊ सात सात नऊ दोन एक सात नऊ दोन एक येस वी आर करेक्ट पाचवा नंबर जो वरचा घेतला तो घ्या ट्वेंटी फोरचा स्क्वेअर बघा ट्वेंटी फोर कशाचा जवळ आहे वीसच्या जवळ आहे वीस आणि चोवीसमध्ये चारचा फरक आहे चोवीसमध्ये चार ॲड करा चोवीस आणि चार अठ्ठावीस या वीस आणि या अठ्ठावीसचा गुणाकार करा वीस गुणिले अठ्ठावीस हा फ्रेंडली झिरो आहे असा लिहून घ्या आणि अठ्ठावीस जुने छप्पन्न आता याच्यात या चारचा वर्ग ॲड करून घ्या चारी चोक सोळा शून्य अधिक सहा 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 आणि एक सात पाच पाचशे शहात्तर इथं पण पाचशे शहात्तराव्या बरोबर आहोत आपण त्यानंतर सहावं घ्या ब्याण्णवचा वर वर्ग ब्याण्णवचा वर्ग ब्याण्णव कशाच्या जवळ आहे नव्वदच्या जवळ आहे फरक दोनचा आहे ब्याण्णव वजा दोन नव्वद मग ब्याण्णव अधिक दोन त्याच्यात हे दोन मिळवा ब्याण्णवमध्ये दोन मिळाल्या चौऱ्याण्णव आले या ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव सॉरी नव्वद आणि चौऱ्याण्णवचा गुणाकार करा नव्वद गुणिले चौऱ्याण्णव हा शून्य आहे असा नऊ चोख छत्तीस हातच्या लाले तीन नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि तीन चौऱ्याऐंशी आणि हा जो दो दोन आहे त्याचा वर्ग लिहून घ्या दोनचा वर्ग चार शून्य अधिक चार चार आहे असा सहा चार आठ चौऱ्याऐंशी चौसष्ट चा चौऱ्याऐंशी चौसष्ट चा येस देर वी आर आपण अगदी एका झटक्यात संख्यांचे वर्ग काढलेले आहेत या ट्रिकमध्ये लक्षात ठेवायचं आहे दहाच्या पटीत ही संख्या कशाच्या जवळ आहे आणि त्या संख्येत आणि त्या दहा पटच्या पटीत असलेल्या संख्येत जो फरक आहे त्या फरकांचा हा सगळा खेळ आहे आणि वरच तर तुम्ही सेपरेटली या दोन अंकांचे वर्ग काढणार आहात आणि एक दोन तीन या तीन अंकांचा गुणाकार करून त्याच्या खाली एक घर सोडून लिहिणार आहात आणि वर्ग काढणार आहात तुम्हाला जी ट्रिक सोपी वाटेल ती ट्रिक तुम्ही वापरायची आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा